अर्थमंत्री पी चिदंबरम आज लवकरच आता आपला अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्य जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत आणि नेमकं या अर्थसंकल्पामध्ये काय असणार आहे यावर आपण चर्चा करणार आहोत. अर्थ बजेटच्या मध्ये आपल्या बरोबर आहेत राजू परोळेकर, त्यांच्याकडे मी हँड ओव्हर करते. ते आपल्याला तज्ज्ञांशी ओळख करून देतील आणि त्यांच्याबरोबर चर्चा कंटिन्यू करते. बजेट 2013 आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्याबरोबर इथे काही तज्ज्ञ बसलेले आहेत आणि आपल्याला खूप तज्ज्ञ आज पूर्ण दिवसभर भेटणार आहेत टी व्ही 9 माध्यमातून. माझ्या बाजूला बसलेले अमित कुलकर्णी, नमस्कार. हे रिअल इस्टेट तज्ज्ञ आहेत आणि त्याच्या संदर्भातले जे अर्थविषयक तरतुदी आहेत आणि ज्या अपेक्षा आहेत त्याच्यावर बोलणार आहेत. त्यांच्या बाजूला बसले आहेत सुरभी, डॉक्टर सुरभी नागपूरकर. सुरभी नागपूरकर या अर्थशास्त्रज्ञ आहेत. एकंदरीतच इकॉनॉमिक्स एम्पिरिकल सायन्स म्हणून काय आहे त्याच्यावर त्या बोलणार आहेत. डॉक्टर पेंढारकर माझ्याबरोबर बसलेले आहेत. ते आरोग्यविषयक ज्या अर्थ तरतुदी असतील त्याच्यावर ते सगळं बोलणार आहेत. माझ्याबरोबर समोर आमच्या दोन जर्नलिस्ट बसलेले आहेत, माझे पत्रकार मित्र बसलेले आहेत. प्रसाद केरकर आहेत आणि धर्मेश भट आहेत. आम्ही सगळे एकंदरीतच जे बजेट येईल आणि बजेटकडनं अपेक्षा आहेत ते तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. पण अमित, इथे मॅडमनी म्हटल्यामध्ये एक गोष्ट जी त्यांच्या म्हणण्यामधली जी महत्वाची आहे की आपली जी अर्थव्यवस्था आहे ती आतमध्ये स्वतःमध्येच एक चलनवलन होणारी अर्थव्यवस्था आहे, स्वतःमध्येच ती एक वित्त निर्माण करणारी अर्थव्यवस्था आहे. त्यात रिअल इस्टेटचा खरा तर खूपच मोठा वाटा आहे, कारण घरं इथे बांधली जातात, ती विकतही इथलेच लोक घेतात, त्यामुळे ते जे प्रवाह आहे पैशांचा तो तिथे राहतो. आत्ता परिस्थिती काय आहे आणि तुम्ही अपेक्षा काय करता? नाही, तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे, कारण डोमेस्टिक मार्केटमध्येच त्याचा इन्फ्लो आउटफ्लो होत असतो आणि हाऊसिंग इंडस्ट्री ही आपल्या देशातली म्हणजे सर्वात मोठी इंडस्ट्री म्हणायला हरकत नाही आहे, कारण अन्न, वस्त्र, निवारा या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्याच्यामध्ये निवारा हा एक त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे आणि हाऊसिंग त्याच्या अंतर्गत येतं. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आत्तापर्यंत हाऊसिंग इंडस्ट्री किंवा रिअल एस्टेट सेक्टर किंवा डेव्हलपर ह्यांच्याकडे एक सापत्नपणे बघितलं गेलेलं आहे असं माझं इकडे म्हणणं मी आज म्हणू इच्छितो. आम्ही पण काही बिझनेस करतो आहोत, तोही आम्ही पण तुमच्यातलीच एक माणसं आहोत आणि आम्ही एक विजन घेऊन या बिझनेसमध्ये उतरलेलो असतो. तर हे असताना तशी सापत्नपणाची वागणूक आम्हाला मिळू नये असं आमचं एक म्हणणं आहे की कुठलीही गोष्ट झाली की तो एक डेव्हलपरला किंवा विकासकाला फायदा करण्यासाठी गव्हर्नमेंटनी केली असं नसतं. आम्हालाही काही गरजा आहेत, आम्हालाही हा बिझनेस करायचा आहे, तर त्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. तुम्हाला अपेक्षा काय आहेत बजेटकडनं? नाही, आम्हाला बजेटकडनं एवढ्याच अपेक्षा आहेत की हाऊसिंग इंडस्ट्री किंवा रिअल इस्टेट सेक्टरला एक इंडस्ट्रीचा दर्जा मिळावा, ज्याच्या अनुषंगाने आपल्याला इंडस्ट्रीचा दर्जा मिळाल्यानंतर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी रेग्युलराइज होतील, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी सुरळीत होतील. त्यानुसार त्याचं कॉर्पोरेटायझेशन म्हणा किंवा त्याच्यामध्ये येणारा फंड जो आहे, कारण याच्यामध्ये बऱ्याच फंडची गरज असते, आर्थिक फंड, तर तो बऱ्याच प्रकारे रेग्युलराइज प्रमाणे येऊ शकतो. त्याची विल्हेवाट म्हणा किंवा त्याचा जे यूज आहे तो बरोबर होऊ शकतो. तर इंडस्ट्री सेक्टर आम्हाला मिळाल्यानंतर मग आम्ही पण एक म्हणजे जसं आय टी सेक्टर आहे, आय टी लाईक आय टी इंडस्ट्रीचं स्टेटस आहे, तर त्याचे बरेचसे बेनिफिट्स आहेत. तर तसे आम्हालाही काही बेनिफिट्स मिळू शकतात आणि आम्ही वी कॅन सर्व लोकांची आम्ही सेवा अजून चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर आमची पहिली मागणी आहे की आम्हाला इंडस्ट्री सेक्टर या बजेटमध्ये होईल असं वाटतं, अपेक्षा आहे, पण आता बघूया आता थोड्या वेळ. अमित, इथे प्रश्न असा आहे की रिअल इस्टेटमध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि तत्सम त्यासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी लागणाऱ्या तरतुदी आहेत. अर्थसंकल्पीय जो विचार आहे आत्ताचा, एकंदर UPA 2 आहे, त्यात राजकीय त्यांना पुढे निवडणुकीला सामोरं जायचं आहे, बरोबर, आणि रिअल इस्टेट क्षेत्राबाबत सामान्य जनतेमध्ये मतदारांमध्ये फारसा काही पॉझिटिव्ह मत नसल्यामुळे रिॲक्शन त्या प्रकारची येऊ शकते. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही आशावादी आहात का, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे बाहेरून जी गुंतवणूक यायला पाहिजे ज्या प्रकारची आणि त्यामुळे दर्जा पण वाढेल आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा दर्जा पण आपल्याकडे वाढू शकतो, या सगळ्या गोष्टींचा विचार होईल या अर्थसंकल्पात असं वाटतं? नाही, व्हायला हरकत नाहीये आणि व्हायला पाहिजे, कारण FDIचा एक महत्वाचा भाग असा असतो की FDIचे जे काही फंड्स असतात त्याचीही कॉस्ट कमी असते कम्पेअर टू व्हॉट आपल्याकडे काही जे काही देशातले काही फंड आहेत त्याच्यापेक्षा. तर त्याचा ओव्हरऑल कॉस्टिंग कमी करण्यामध्ये नक्कीच फायदा होऊ शकतो एखाद्या प्रोजेक्टची, तर ती नक्कीच व्हायला पाहिजे आणि तो त्यातला महत्त्वाचा भाग असू शकतो की FDI येणं.
आणि आमची जर मागणी असेल की आम्हाला 100% तुम्ही अलाव करा FDI रिअल इस्टेट सेक्टरमध्ये, त्याचा फायदा होऊ शकतो. आणि गव्हर्नमेंटनी काही दिवसापूर्वी एक्सटर्नल बॉरोइंग्सचा काही क्लॉज आणलेला आहे, त्याच्यामध्ये अफोर्डेबल हाऊसिंगसाठी त्यांनी बरेचसे बेनिफिट्स दिलेले आहेत, तुम्हाला काही त्याच्यामध्ये बरेचसे टॅक्स बेनिफिट आहेत. तर अशा ज्या काही स्कीम्स आहेत त्या खरंच यापुढे पण तुम्ही केल्या पाहिजेत. आणि त्या ज्याने जेणेकरून अभिजित एक प्रश्न असा आहे की अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये रिअल इस्टेटला ज्या प्रकारचा विचार दिला जातो तो शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत नाही अशी लोकांची रड असते. ते का म्हणजे अफोर्डेबल हाऊसिंगचं तुम्ही उदाहरण घेतलं म्हणून मी पटकन विचारून घेतो. बरोबर आहे ना, अफोर्डेबल हाऊसिंग हा जो प्रकार आहे ना तो ऍक्च्युली एखाद्या अर्थसंकल्पामध्ये होणारा विषय नाही आहे, कारण त्याच्यासाठी एक मोठी पॉलिसीची गरज आहे आणि एक लॉंग टर्म प्लॅनची गरज आहे. ती होत नाही आपल्याकडे, कारण हा एक दोन वर्षामध्ये किंवा पाच वर्षात संपणारा प्रश्न नाही आहे. कारण आपल्याकडे असणारी पॉप्युलेशन आणि आपल्याकडे असणारी घरांची गरज ही न संपणारी आहे. तर ह्याला एक पुढचं 20 वर्षाचं एक विजन द्यायची आवश्यकता आहे. आणि या 20 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने आपण काही आपण माइलस्टोन ठेवले की बाबा आपण एवढे एवढे अचीव करू, आणि एक 20 वर्षांनी आज या मुंबईमध्ये म्हणा किंवा भारताच्या कुठेही ठिकाणी एखाद्या माणसाला घर या पद्धतीने तो घेऊ शकतो, हे होऊ शकतं असं माझं म्हणणं.